श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20वा श्री गणेशाय नमः। जय जय जी रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तटबिहारा देवा वरद पाणी धरा दासगणूच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्याम सुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परमोदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय या शेगावी शेगावीचा ज्ञान गभस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निवळ समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेल्या भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तीरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैसे शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयंचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथे होते ते विषयीची एक कथा सांगू तुम्ही येथा आता गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी बैसोनी समाधीपासी स्तवन करावे एक निष्ठे एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी शिदा मठा भितरी धाडीला मोठ्या प्रमाणात तई कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करीता हाडणे तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत उद्या हे विजयादशमी म्हणून पोरा बाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरीनं योग्य करणे दिली आपण ईश्वराने चार पोरे बाळे हो फुटका मणीना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची ही करीती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावांना रुचले जाणं तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगे न छळी पतीसी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको यामध्ये न काही सार धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाया अनाठाई पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको ऐशा पोहून स्वप्नास सांगती झाली पतीस तेने गणपतरावास हर्ष झाला विभुद हो आले का हे प्रत्यंतर महाराज येथेच साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तुनवाही चिंता त्यांची ते अवघे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थ पदिसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी जांजळायला ऐसाच अनुभव एका वेळा बोरी बंदरावर आला तो ऐका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विभुद हो घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस अजानुभाऊ उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहेस शिष्य ऐसे असून हताश का होतोस कळे ना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी 400 पानांची तयारी करून उमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आनंद मना पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहासी आला होताना सांगते पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभय त्यांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास हे कैसे विसरलास सांग मला येवेळी खुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम शेडकरासी राहित साहित गावासी भिडते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने
एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो। हा सरकारी नौकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा। दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समय भली शेगावास जाण्याची। आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला। जोड आपली वेगे दमणी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी येऊ सकाळी परत पुन्हा। तई तो शिपाई कुतुबुद्धीन बोलला, कर जोडून आभाळ आले भरून याचा विचार करावा। मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाही पाणी गढू झाले म्हणून केली विनंती। जोशी म्हणाले त्यावर, अरे आता हो नदी पार, जा दमणी करी तयार, उगीच सबबी सांगू नको। शिपायाने जोडिली दमणी, आला लगेच घेऊनी। जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा। दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही राहिला। झंझावात बळावला, कडकडाट करी चपला, मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर। मेघ वर्षे मुसळधारा, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्यांच्या छपरा तो उडवू लागला हो। शिपाई म्हणे कुतुबुद्धीन, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाय असे आता नसे। तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, वाहू लागले समर्थांसी करुणायुक्त वचाने। हे समर्थ गजानना, रक्षण आमच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विनात राहता न कोणी आम्हाते। कथा ऐकिली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी। तुही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणा घन, करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये। दमणीत आले जीवन, बैल गेले घाबरोन, मग जोशी पुढे होन बोलते झाले शिपायस। तू आता मागे सर आवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको। जोशी म्हणाले, समर्था आगाद आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा। कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परियसा। ऐशा महापुरातून पहिलं तटा पावली दमणी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या। ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची। पुरा माझी रक्षण केले, निज भक्ता ना बुडू दिले। जोशी शेगावा प्रती आले एक घटका रात्रीस। वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोहळा। दुसऱ्या दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी। बाळाभाऊच्यापासी ब्राह्मण भोजन घालण्याशी काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले। साकल्य कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या स्तव, काकी मला रजा नाही, काम जरुरीचे पाही। ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून। एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार। हा करीत असे व्यापार वराडात कापसाचा। या सेके साली भला 10,000 तोटा आला। त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी। परी व्यापार सोडवे ना, चिंता मनीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे। फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी, स्वस्ताना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात। हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात विनायक असिरकराच्या। तो इतक्या तेथे आला, एक भिकारी बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला असिरकराच्या घरात। पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोई सोती टोपी मोठी, बनातीची मळकट। कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता असिरकर चित्ती परम खोपले। जा बेट्या मागल्याद्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी, ओसरीची ये वेळा। परी हे बोलत्याचे भिक्षेकरी न मानिसाचे, येऊन वरती ओसरीचे यादवा सन्निध बैसला। घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदाराच्या। यादव म्हणे मनात, भिकारी हा लोचट भूत, नको म्हणत असता येथे हा बैसला येऊनी। त्याते पाहता न्याहाळून, तई तो भासला गजानन सुभेदारा कारण, शेगावचा राजयोगी। दृष्टीस ते जात्यंत, स्वरही त्यांच्या परिसत्य, फरक इतुकाच होता त्यात, कंप होता तनुला। तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे। ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती, हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधीस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी। काही असो, पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण, श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको। पैसे घेतले भिकाऱ्याने, आणि काही देई म्हणे श्री गजानना कारणे शेरणी वाट गुळाची। ते वायदे करसी वरचेवर, ते मी ना आता मानणार, तोटा 10,000 तुझा व्यापारी आला ना, त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी, रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून।
ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून। भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी तुक्यावरी, होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला। पुन्हा रुपये काढिले भिकारीसी अर्पिले। तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसिरकर। यादवराव एकटा बसला होता आसिरकराच्या ओसरीला। ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती, संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा। तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एक वार माझी, तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा। तू मजला मुलापरी कारेला जसे अंतरी। ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयानी, फिरविला नख शिखांत अंगावरून त्याने हात। तो आले इतक्यात आसिरकर ओसरीला, रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी। यादवाने भोवतापरी तपास केला गावात, परीने थांग लागला। शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला कि हा असावा गजानन। सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय। तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साच्या वर्ध्याच्या बाजारी। विक्री होता किंमत येती झाली तया बहुत, तेने यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज। समर्थ आपल्या भक्तांशी रक्षण करती अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढतर पाहिजे मनात। भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेलाऱ्यावर बदली असे जाहली म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला। सहकुटुंब मठात आला घ्याया श्रींचे दर्शन। गाडी केली तेलाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची अस्थी झाली ते वेळा। बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलायला येणे रीती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही। तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित, आज ऐसे विपरीत काहो मनी आणिले, ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात। कवर सांगे त्याप्रत, मला निकड आहे बहू, आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो तुम्ही न कराये काळी। बोलल्याप्रमाणे निघाला तैलारसी डॉक्टर भला, घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून। रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निज पतीच्या वियोगे। तो चमत्कार ऐसा झाला तेलाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी। गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटेफार, गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या। म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला। हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी। खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत, अपशब्द बोलला भूत तो त्या गाडीवाल्याला, तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आड मार्गे आणून आम्हा कैसे सोडिले, काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज। तेलाऱ्याचा रस्ता थोरा आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आड मार्गावर गाडी कैसी आली तुझी। ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, काहो मजला शिव्या देता मॅन अपराध केला की, मी हमेशा भाडे करतो, तेलाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज। बैलही ना कोठे वळले तिने तेथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेलाऱ्याचा। मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो। बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट गवसे कशी। हे भयंकर कानन येथे मशीत राहता कोण, गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया। तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळांचा आवाज झाला, डॉक्टरांच्या कानी पडला, तेने आला थोडा धीर। गाडीवाल्याशी म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर, या चावलीचा सुमार धरून गाडी हाणाता। ते त्याने ऐकिले, काट्या कुपाट्या मधून नेले, नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस। हमरस्ता लागता भली डॉक्टराने चौकशी केली, तो आयशा परी समजली गोष्ट त्या कवरात, हे शेगावचे शिवार आहे अजून साचार। मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परत आता। सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन। मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास। आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेलारा, करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार। समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणिले परत, मानवाचे अवघे बेत सिद्धीत जाणे अशक्य। संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडवणी, भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे। दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेलाऱ्यासी,
आता पुढील गोष्टीस अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामेनर होता जातीने भावसार, तयाचा मुलगा दिनकर होता एक वर्षाचा. त्याची सोबणीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला, बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात, दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे, वैद्य आणले बडे बडे, परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वर मुळीच सोडीना, पाहतायाच्या तोनुते. वैद्य म्हणती रतनसासी, आता औषध न देईयासी, हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्य शक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीस पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या मानसी, एवी तेवी मरते पोर माझे आता साचार, पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ, घरची माणसे सकळ लागली श्रोते रडाव्या. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, मनगटाचे सोडिले ठिकाण पाहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी, घेऊन ठेविला असे द्वारी, नेऊन या समर्थांच्या. आणि केला त्यासी नवस, पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला. मी हे आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडत तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन, हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी, तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज रुष्टी, नको करूस मला कष्टी महापुरुष गजानन. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हाता पायाला हलवावया लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले, समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर, सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत, नवस असल्या श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, ज्वान 18 वर्षांची, लाडेगाव सासरजीचे. ही असता गरोदर, प्रसंगाला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी, प्रसूतीस्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषधोपचार केले फार आपल्या मुलीस पाटलाने. थोडा बहुत गुणा आला, व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी, एकदा अकोला नेले खरी औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करती, कोणी नळ संग्रहणी बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीसया. मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन तारो अथवा मारो इसी, अंगारा लावा प्रतिदिवसी, तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवघा हेत, हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्येसी, ती चाली दर्शनासी, पायी चालत मठासी. हे महत्व अंगाराचे. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव, उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षण, परी दैवयोग सुटेना तो भोगल्या वाचूनी. वाताचा झाला विकार जानकाबाई साचार, पोटदुखे वरच्यावर काही उपाय चालेना. औषध देता दबेवात पुन्हा उठे पूर्ववत, ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वात्याची अखेरी होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे, वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार, त्यांचे असते वाकडे फार, दुबळा आपुला दावी जोर, चेटूक करणी करून या. औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला ऊत अवघ्या त्या दांभिकांना.
कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनस्तव पाटलाला। तो विचारा सारे करी, कांता बरी न होय परी, विचार त्याने अखेरी आयशारीती ठरविला। वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो, माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला। तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी। ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा। गेल्या न त्या मात्र वाया, दया आली सद्गुरु राया, वातविकार जाऊन या निर्दोषती जाहली। खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परी निष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य। समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले। हे वैशाख वद्य षष्ठीसी शेगावी गेले वैकुंठासी, त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण। बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणासी स्वप्न पडले, नांदुरे ग्रामी भले, ते थोडे सांगतो। हे माळी नारायणा, तू शेगावस करी गमन, रक्षण्या भाविक जनांना ऐसे मला वाटते, ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन। म्हणून आले नारायण शेगाव माझारी। काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई, यांची समाधी झाली पायी चैत्र शुद्ध षष्ठीला। पूर्व सुकृता वाचून संत सेवा न घडे जाण, संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पार नसे। श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायाचा, अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणा न लागे कधी। मी अज्ञान पामर मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो। त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले, लेखणीने अक्षर लिहिले परी तेन तिचे सामर्थ्य। ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी, निमित्ता कारण होते खरी लेखणी ती लिहावया। तैसेच येथे झाले, मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज। त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन, येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो। स्वस्ती श्री दासगुणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत, कळसाध्याय पुढे असे। शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विंशोध्याय समाप्तः। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।